नमस्कार, आज कार्तिक कृष्ण द्वितीय शके 1942 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, महापालिकेकडून नव्या 1500 अधिक मालमत्तांचा शोध, आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे कर्करुग्णांसाठी ठाणे ते टाटा हॉस्पिटल विनामूल्य बससेवा आणि करोनाची लस उपलब्ध झाल्यावर लसीचा प्राधान्यक्रम ठरवताना लोकप्रतिनिधींचाही अग्रक्रमाने समावेश करण्याची महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। करोना काळात झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी महापालिकेनं कर वसुलीवर भर दिला आहे। याकरता ज्या बांधकामांना आत्तापर्यंत मालमत्ता कर लागला नव्हता अशा 1500 अधिक मालमत्ता महापालिकेनं शोधल्या आहेत। महापालिकेनं अलीकडेच राबवलेल्या कर वसुली मोहिमेत 322 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर वसूल झाला होता। महापालिका आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीचं 600 कोटींचं उद्दिष्ट दिलं आहे। त्यामुळं महापालिकेनं मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याची मोहीम सुरू केली आहे। आत्तापर्यंत मालमत्ताधारक कर भरण्यासाठी महापालिकेकडे जात होते, मात्र आता महापालिका मालमत्ताधारकांकडे कर वसुलीसाठी जात आहे। कर भरणं न करणाऱ्यांवर जप्तीची नोटीस बजावली जाणार असून अशा थकबाकीदारांची यादीही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीस दिली जाणार आहे। करोनाची लस उपलब्ध झाल्यावर लसीचा प्राधान्यक्रम ठरवताना आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांसह लोकप्रतिनिधींचाही अग्रक्रमानं समावेश करावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधींनी आपला जीव धोक्यात घालून करोना रुग्णांची अहोरात्र सेवा केली आहे। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची विमा सुरक्षा नसताना नगरसेवक दिवसरात्र कोरोना रुग्णांसाठी काम करत आहेत। यामध्ये काही लोकप्रतिनिधींना जीवही गमवावा लागलाय। यामध्ये नगरसेवक मुकुंद केणी, विलास कांबळे, कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दशरथ घाडेगावकर, मीरा भाईंदरचे हरिश्चंद्र आमगावकर, पिंपरी चिंचवडमधील दत्ता माने यासह मुंबई वसई विरार परिसरात करोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। करोनाच्या प्रादुर्भावानंतर अन्नधान्याचा पुरवठा करणं, आरोग्य यंत्रणा आणि सुविधा उपलब्ध करून देणं, रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेणं, प्रतिबंधित क्षेत्राची काटेकोर अंमलबजावणी करणं, पालिका आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणं, जनजागृती करणं, कोविड रुग्णालयात जाऊन रुग्णांना दिलासा देणं अशी असंख्य कामं नगरसेवक आपला जीव धोक्यात घालून गेले 7-8 महिने करत आहेत। महापालिका अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि पोलीस यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्येक आघाडीवर काम करत आहेत। समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींना देखील आरोग्याच्या दृष्टीनं संरक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे। याकरता करोना प्रतिबंध लस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना लोकप्रतिनिधींचाही अवश्य समावेश करावा अशी मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ।
ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे कर्करुग्णांसाठी ठाणे ते टाटा हॉस्पिटल अशी विनामूल्य बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात विशेषतः कर्करुग्णांच्या सहाय्यार्थ स्वयंसेवी वृत्तीनं कार्यरत असणारी आधार रेखा प्रतिष्ठान हे ठाण्यातील नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे तज्ज्ञांची व्याख्यानं, आरोग्य शिबिर, योगवर्ग, कर्करोगावरील पुस्तकांची लायब्ररी, आधारमाला ही वेब सेशन सिरीज अशा विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे. आधार रेखा एक नवीन योजना आखत आहे. कर्करुग्णांना उपचारादरम्यान टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बस, लोकल ट्रेन यासारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करणं खूप जिकिरीचं असतं. सध्या कोरोनाच्या सावटामध्ये तर ते अधिकच कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत आधार रेखा प्रतिष्ठान ठाणे ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळपर्यंत वाहतूक व्यवस्था सुरू करत आहे. ही योजना विनामूल्य असून रुग्ण आणि त्याचा एक नातेवाईक याचा लाभ घेऊ शकेल. यासाठी रुग्णाकडे टाटा मेमोरियल हॉस्पिटलची उपचार सुरू असल्याची फाईल आणि ओळखपत्र असणं आवश्यक आहे. ही योजना 2020 पासून सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. सुरुवातीस या योजनेचा भिवंडी आणि ठाणे, कल्याण आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी ही सेवा उपलब्ध असणार आहे. या क्षेत्रातील रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी रश्मी जोशी यांच्याशी 98 69 46 51 44 आणि सुमिता दिघे यांच्याशी 98 69 28 38 57 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. टॉप ग्रुप गैरव्यवहार प्रकरणात हा समन्स बजावण्यात आलाय. गेल्या बुधवारी प्रताप सरनाईक आणि त्यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक हे बाहेर होते. अंमलबजावणी संचालनालयानं विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी कार्यालयात नेलं होतं, मात्र नंतर त्यांची सुटका झाली होती. आता या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं प्रताप सरनाईक यांना दुसऱ्यांदा तर विहंग सरनाईक यांना चौथ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. येत्या गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास बजावण्यात आलं आहे. त्यामुळे या दोघांना येत्या गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. ठाण्यात काल कोरोनाचे 107 तर जिल्ह्यात 481 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत 7,597 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 5,692 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 216,272 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. एकूण 229,500 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 1,681 रुग्ण उपचार घेत असून 48,566 करोना रुग्ण बरे झालेत, तर 1,238 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 1,295 रुग्ण असून 16,328 बरे झालेत, तर 565 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी,
ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाइव स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। महापालिकेकडून नव्या 1.5 हजाराहून अधिक मालमत्तांचा शोध। आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे कर्करुग्णांसाठी ठाणे ते टाटा हॉस्पिटल विनामूल्य बस सेवा आणि करोनाची लस उपलब्ध झाल्यावर लसीचा प्राधान्यक्रम ठरवताना लोकप्रतिनिधींचा अग्रक्रमानं समावेश करण्याची महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।